नमस्कार आपण पाहत आहात सिटी न्यूज जालना इथे झालेल्या आंदोलनकर्त्यांवरती जो राठी लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ जिल्हाबंदीची सातारा जिल्हाबंदीची हाक दिली होती आणि त्याला प्रतिसाद म्हणून आज सर्वत्र बंद पाळण्यात येत आहे यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलेलं आहे सकाळी दहा ते पाच बंद पाळून या आंदोलनाला प्रतिसाद द्यावा समर्थन द्यावं अशी आंदोलनकर्त्यांनी साथ घातली होती आणि त्यानुसार आज प्रतिसाद मिळत आहे फक्त शाळांना काही पूर्वसूचना नसल्यामुळे अधिकृत कुठलीही माहिती नसल्यामुळे शाळेमध्ये थोडासा संभ्रम जाणवत होता सकाळी ज्या लवकर शाळा होत्या त्या आज सुरू झाल्या होत्या त्या काही श शाळामधून सोडण्यात आल्या काही शाळा अजून सुरू आहेत वरून कुठला आदेश आल्यानंतर आम्ही त्या शाळा सोडायच्या का चालू ठेवायच्या हे ठरवू असं काही संचालकांचं म्हणणं आहे फक्त पालकांना कुठलीच माहिती नसल्यामुळे पालकही थोडेसे संभ्रमावस्थेत दिसत आहेत शाळेने त्यांना सांगितलेलं आहे की जस जसं आमच्याकडे काही सूचना येतील तशा आम्ही तुम्हाला त्या कळवू फोन मेसेजद्वारे आणि त्यानुसार तुम्ही मग आपल्या मुलांना न्यायला या तर आज मुख्य बाजारपेठ पण चावडी चौकापासून ते दत्त चौकापर्यंत संपूर्ण दुकानं बंद होती थोडीशी वाहनांची वर्दळ आपल्याला रस्त्यावर दिसते कारण अत्यावश्यक सेवा चालू असल्यामुळे वाहनांची ये जा आहे यामध्ये आपल्याला काही ठिकाणी रिक्षा पण चालू दिसत आहेत बाकी इतरत्र प्रतिसाद चांगला आहे आणि हा उत्स्फूर्त बंद कडकडीत बंद आपण आज पाहू शकता आहे आत्ता आपण उभा आहोत कराडच्या बस स्थानकामध्ये कराड आगारमध्ये उप आपण आलेला आहोत सातारा जिल्हा बंदीची जी हाक दिली होती त्याचा परिणाम आपल्याला आपल्या या एस टी वाहतुकीवरती पण झालेला दिसतो आहे बऱ्यापैकी लांब पल्ल्याच्या गाड्या चालू असून जवळच्या गाड्या ज्या आहेत त्या काही प्रमाणात ब त्यांचं वर्दळ कमी आहे प्रवाशांची पण वाहतूक नेहमीसारखी इथं दिसत नाही आपल्याला पण लांब पल्ल्याचे जाणाऱ्या गाड्या चालू असल्यामुळे काही प्रवासी आपल्याला इथं प्रतीक्षेत बसलेले दिसतात तर याबद्दल आपण अधिकाऱ्यांकडूनच अधिक माहिती घेऊया की नक्की नियोजन कसं आहे आजचं संजय मारुती माने ए टी आय सातारा विभाग ग्रामीण भागातल्या गाड्या बंद आहेत लाँग रूट फक्त चालू आहे लांब पल्ल्याच्या गाड्या चालू आहेत ही स्थिती किती वाजेपर्यंत असणार आहे संध्याकाळी सुरू करणार किंवा दुपारपर्यंत किंवा दुपारपर्यंत राहील तुरळक प्रवाश आहेत प्रवाशांच्या सोय केल्या पाहिजे सहाय्यक वाहतूक निरीक्षक साहेबांचं असं म्हणणं आहे की तुरळक प्रतिसाद आहे प्रवाशांचाही त्यामुळे तुरळक वाहतूक सुरू आहे जसजसं प्रतिसाद वाढेल तसा आमच्या ह्या फेऱ्या पण सुरू होतील त्यामुळे ही स्थिती दुपारपर्यंत ते जास्ती संध्याकाळपर्यंत राहील त्यानंतर आपलं नियोजित सेवा सर्व सुरू राहील धन्यवाद